आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. कोल्हापूरला पुराचा वेढा. शहराच्या सखल भागासह जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि औरावाड या गावाला पुराचा फटका. गंगा नदीची पाणी पातळी ही 47 फुटांवर. कोल्हापुरात एनडीआरएफची टीम दाखल. एनडीआरएफ कडून पूर परिस्थितीची पाहणी. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर 5 फूट पाणी. सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर. कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर. जिल्हा प्रशासनाकडून लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा. खबरदारी म्हणून नागरिकांकडून स्थलांतर. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर. जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर. मिरज वाळवा आणि शिराळा या भागातील शाळांना आज सुट्टी. पुण्याच्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग काही अंशी बंद. मागील आता 3 दिवसात धरणामधून 2.5 TMC पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. खडकवासला प्रकल्पातील 4 धरणं मिळून 22.62 TMC पाणीसाठा जमा. पुण्याच्या राजगड तालुक्यामधील अडवली गावातील बंधाराच्या एका पिलरसह स्लॅब गेला वाहून गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा फटका. बंधाराच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी. राज्यातील पुढील 3 दिवस पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज. तर किनारपट्टी घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या. या गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं उद्यापासून तिकीट आरक्षण सुरू होणार. नवी मुंबईतील बेलापूर परिसरात 3 मजली इमारत कोसळली. पहाटे 4:30 इमारत कोसळल्याची माहिती. ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती. तर बचाव कार्य सुरू. रस्ते सुधारित ठेवण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांना 50,53,000 दंड. कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कारवाई. तर कंत्राटदारांनी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून तातडीनं खड्डे बुजवण्याचे पालिकेचे निर्देश. पावसानं विश्रांती घेताच KDMC कडून खड्डे बुजवण्यास आता सुरुवात. महानगरपालिकेकडून पेव्हर ब्लॉक टाकून खड्ड्यांवर मुलामा. उरणच्या JNPT बंदराशेजारी कृषी मालाची साठवण यंत्रणा उभारण्यात येणार. 27 एकर जमिनीवर JNPT उभारणार कृषी केंद्र. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण. रस्त्याची दुरवस्था झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी. त्याविरोधात मनसेच्या वतीनं जनाक्रोश आंदोलन. कल्याणनगर मार्गावरील रायते पूल वाहतुकीसाठी खुला. तर पुरामुळे पुलाला जोडणारे रस्ते उखडल्यानं वाहतूक करण्यात आली होती बंद. नागपूर शहरात चिकनगुनियाचा धोका वाढलाय. 86 रुग्णांची नोंद. तर डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क. राजगड तालुक्यामधील शासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार संग्राम थोपटेंनी घेतली बैठक. कामचुकार अधिकाऱ्यांची आमदार थोपटेंकडून कानउघडणी. पुण्याच्या आदरवाडीमधील दुर्गम भागात मागील 5-6 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित. मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद दामलेंचा ढमाले यांच्या प्रयत्नानं वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. सलमान खान गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी अनमोल बिश्नोई रोहित गोद्रा याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातील दोषींची हायकोर्टामध्ये याचिका. पुणे सत्र न्यायालयाकडून सचिन औनुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा. नवी मुंबईतील NRI पोलिसांनी हरवलेल्या मुलीला राजस्थानातून शोधलेला आहे. पोलीस उपायुक्त पंकज डहाणेंनी दिले होते आदेश. गोंदियातील इटियाडोह धरण 100% भरलं. इटियाडोह धरणाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते जलपूजन. 30 जुलैपर्यंत नांदेडमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश. परभणी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच. मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडाच. गोंदियात आज अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. विधानसभा निवडणूक आणि पक्ष संघटनेसाठी मेळाव्याचं आयोजन. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान. अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये पंचनामे करण्याची मागणी. नांदेडमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महोत्सवाचं आयोजन. सांगलीत उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकले. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेत बॅनर. धुळ्यात विशाळगड हिंसाचार आणि अर्थसंकल्पात कमी निधी मिळाल्यानं शरद पवार गटाकडून आंदोलन. धुळ्यातील नकाने तलाव परिसरामधील बिबट्याला त्वरित पिंजरा लावून आता जेरबंद करा. शिंदे गटाची वन विभागाकडे मागणी. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील आंबळी शिवारामध्ये काबऱ्या धडक धरणाच्या पायथ्याशी लिकेज. तर सांडव्याच्या दुरुस्ती दरम्यान पायथ्याचा काही भाग खचल्यानं दुर्घटना घडण्याची शक्यता. धुळे शहरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. त्यामुळे शहरात रात्री फिरणे कठीण झालंय. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. जळगाव शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार. वाघूर पंपिंग आणि उमाळा जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद.
बेळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांविरोधात ठाकरेगडाकडून बॅनरबाजी, जिल्ह्यातील तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तरुण आक्रमक. जळगावच्या धरणगावमध्ये विविध समस्यांवरून पवार गटातर्फे निषेध निदर्शनं करण्यात आली, समस्या न सोडवल्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाच दिवशी 8 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला, पोलिसांकडून संशयितांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात राज्य सरकारच्या वतीनं विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात येणार, 3 दिवस विशेष कार्यक्रम सुरू राहणार. नंदुरबारमध्ये माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशासकीय समितीची स्थापना, महिलांना कोणत्याही अडचणी होऊ नये यासाठी निर्णय. नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या टेकडी सर्कलमध्ये पोटनिवडणूक रद्द करण्यात आली, नव्या उमेदवाराला 6 महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ मिळणार असल्यानं पोटनिवडणूक रद्द. नंदुरबार शहरात भगवान बिरसा मुंडा आणि वीर एकलव्य यांचा पुतळा बसवण्यात यावा, सामाजिक कार्यकर्त्या संविधा नदावकर यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांची भात लावण्याची लगबग सुरू, नवापूर तालुक्यातील इंद्राणी बासमती खुशबू या प्रकारच्या तांदळाची लागवड. इचलकरंजीत पूरग्रस्त नागरिकांचा गोंधळ, राहण्याच्या ठिकाणी सिलेंडरच्या वापरावर बंदी घातल्यामुळे नागरिकांचा गोंधळ. आषाढी यात्रेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8,34,00,000 रुपयांचं दान, 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुराचं दर्शन. गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता आणि गोदावरीला पूरस्थिती कायम, पाणी पातळी वाढल्यानंतर प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नीट यूजी परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर, पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 आता 17. पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावामध्ये घरगुती गॅस सिलेंडरला अचानक आग, ग्रामस्थांनी सिलेंडरची आग विझवली. वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा कंत्राटी, सुरक्षा रक्षकांच्या हाती इतर 17 वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयामध्ये 831 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आता आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार, 31 ऑगस्टला क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी. पूजा केडकरांच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेला आधार कार्ड टीव्हीन यांच्या हाती, आधार कार्डवर पुण्याचा तर रेशन कार्डवर आळंदी देहूचा पत्ता. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्या अशा दोघांवर देखील कारवाई व्हावी, राज्यपाल रमेश बैस यांचं वक्तव्य.